गोवा एनवायरमेंटल फिल्म फेस्टिवलाक लागून ESG शॉर्ट फिल्मांचो कॉन्टेस्ट दवरला. पल्युशन प्रदूषण हो या कॉन्टेस्टाचो विषय. शाळा कॉलेज आणि इंडिव्हिज्युअल कॅटेगरी केल्यात. या कॉन्टेस्टाच्या जैतिवंतांची फिल्म गोवा एनवायरमेंटल फिल्म फेस्टिवलाक दाखयतले. फेस्टिवल 8 ते 10 सप्टेंबर मजगती जातलो. गोवा एनवायरमेंटल फिल्म फेस्टिवल. द सब्जेक्ट फॉर दिस फेस्टिवल इज पोल्युशन. This is open for school, colleges and individuals and open for only short film category. For school level, first prize will be 10,000, second prize will be 5,000. For colleges, first prize will be 10,000, second prize will be 5,000. And for individual, first prize is 20,000 and second prize is 10,000. The duration of the film, short film, should be between 3 to 10 minutes. So minimum 3 minutes, maximum 10 minutes. Languages will be Konkani, Marathi, Hindi and English. No censorship is required for these short films. The winners, the award winning films in each category will be screened during environmental festival, which will be held from 8 to 10 September at Black Box Kala Academy, which will be organized by Kala Kirti. So Prerna is here from Kala Kirti. She will give you brief idea about the subject and the festival which were held earlier. So from this year it is ESG who is organizing this film competition. First date of application along with the content, this is in the form of DVD or Blu-ray or pen drive, whatever, is 31st August. So registration has to be done by 5th August. And all the data can be submitted along with the application form with the necessary documents such as synopsis is there, cast list is there, one affidavit is there. That has to be submitted by 31st August. And the results will be out on 8th of September. वैष्णोदेवीक गेल्लो कामराळ कुडचडचो उमेश नायक 13 दीस जाले तरी घरा पावूंक ना. बरोबर गेल्ले 13 जाण पावले. तांकां व्हरपी एजंट अजित कारापुरकार पावलो. पुलिसांनी ताचे कडेन चौकशी केली पूण उपरांत एजंटूय गायब. उमेश खंय गेलो ताचो सोद घेवंक ताचे बरोबर गेल्ल्या सगळ्यांची पुलिसांनी चौकशी करची म्हूण उमेशाची घरची मागतात. 5 जुलयाक मडगांवचो एजंट अजित कारापुरकारा बरोबर कुडचडचो उमेश नायक आणि बाकीचे 13 जण वैष्णोदेवीच्या टुराक गेल्ले. 9 जुलय सावन उमेश गायब. भयणीन आणि बायलेन विचारल्यार अजित वेगवेगळे जाप दिता. 15 तारखेक येता म्हणून सांगपी अजित आदले दिसाच पुलिसांक मेळून गेलो. भयणीन फोन करतगीर वो सांगता आपूण गोंयां येवपाक येयलो म्हणून. भावा तुझ्या घेवन येता म्हणून सांगले तेणी. घेवन येता म्हणटगीर मागीर ताई वगी रावले, भयणी व्हडली वगी रावली. मागीर दुसरे दिसा परत फोन केला तेका. फोन करून त्याला विचारले अरे अजित भाव मेवळो तो पारलो आपण अजमेर पावलो. मागे त्याने भाभीन आम्ही भाभी फोन केला बाहेर दुबई. दुबई फोन करतगीर भाभीन त्याला फोन लायला अजिता. भाभी त्याने विचारले रे अरे उमेश खंय असा म्हणून. मागीर खंय सोदता तुम्ही त्याका म्हणून विचारले. म्हाका सांगता आपण त्याका मोबायलार सोदता म्हणून. आपूण अजमेर पावला आपूण मोबायलार सोदता. मोबायलार कसो सोदता रे म्हणू लागलो तो. आणि तेणे फोन बंद केलो. तो सगळे सगळे टायमार सगळ्यांकडे फोट उलयले म्हणून म्हाका हांगा येते कळ्ळें. म्हाजे कडेन बी फोट उलयलो तो. सांगूंक लागलो तो 9 तारखे 7:30 आपूण भायर सरलेलो वयतो तिकेट काडू. वयतो वयतो थंय फाटल्यान पयल्या नाच जालो उमेश. आपले म्हणून उमेश 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 म्हटलें. थंय लायक या एनाउंसमेंट करपाचो. थंय गेला आनी आपणे एनाउंसमेंट केलो उमेश रामा नायक खंय आसा हांगा आपूण अजित आपणेनूय एनाउंस केलो म्हाजे ओन तोंडान म्हणू लागलो. अशें म्हाका तेणें तेजू सांगलें कितल्यान. मागीर तेजो फोन लागना कांय ना कांय ना तो घेयना आमचो. मागीर अजित म्हणून सांगलें ताणें आमकां. आनी मागीर हांगसरले आमी मागीर हांगा आमी PSI फुड्यान गेलीं. PSI आमकां कितें सांगलें तेणें कंप्लेन बीन केली जाल्यार आमी हांगसर रिपोर्ट घेवपाक शकनात. तुमी थंयच्यान कंप्लेन करा म्हणून. म्हणटगीर आमी मागीर अजिता हांगसरल्यान
फोन केलो, फोन करून अजिता विचारले अरे तुम्ही थांग कंप्लेंट दिल्या भाव मिसिंग झाला म्हणून, ना आपण अर्ध्या गोया येऊपा येलो म्हणून सांगलो कंप्लेंट दिली म्हणून सांगले, आणि मागीर पी एस आयान हांगसरल्यान त्याला प्रेस करतगीर त्याने सांगले आपण केस करू ना म्हणून सांगली, मागीर तो पी एस आय म्हणपाक लागलो ते जो पर्यंत खंयच्यान काय हाडना तो पर्यंत आम्ही हांगसर केस घेऊपाक शकना म्हणून सांगले तेणे आमकां, म्हणटगीर आम्ही ते अजित येसर आम्ही हांगसर रावली, त्याने आमकां सांगले आपण 15 तारखे येता म्हणून, तो 14 तारखे येऊन भयणीगेर लिपोन रावलो, आणि दुसरे दिसा येऊन आम्ही हांगसरल्यान 3:30 आम्ही मडगाव गाडी करून घेऊन गेली, सगळी घरातली फॅमिली आणि सगळे लोक घेऊन गेली आम्ही मडगाव घेऊन गेल्या, त्याला विचारपाक अरे आमचा भाव खूप हे झाला किती का, तो पहिल्या पहिली येऊन आमकां थंग बसून मेळना तो रेल्वे स्टेशनार, तो पहिली दिसा येऊन तो पोलीस स्टेशनार येऊन बसलो, मागीर त्याला पोलिसांनी बी सांगले अरे तू असे आरते परते सांगता आमकां डाऊट फक्त तुझेर लागता म्हणून। अजित आणि त्याचे बायलेची ताचे वांगडा टुराक गेल्ल्यांची चौकशी जाऊक जाय म्हणून घरची मागतात। किती तर झाले झाले ते अजित आणि संगीतानच किती केले, कोणे तरी ऍक्शन घेऊन ते धरपा म्हणून, जे पण मनीष त्याच्या वांगडा गेले ते एकटं कोण खबर ना आणि पुढे येऊन किती विचारा आणि किती सांगना, त्यांकाय बी कोणे तरी पोलिसांनी धरच्यांनी विचारची सगळी खबर खंय उमेशा तुम्ही सगळ्यांनी शणयलो तो। प्रुडंटा खातीर मयूर नाईक घेऊया एक ट्रेक।